मन पाखरू पाखरू कस आवरू आवरू मन पाखरू पाखरू कस आवरू आवरू अंग छिमाडे वैशालीच्या याच गाण्याने सध्या सोशल साईट्सवर धमाल केलेली आहे. वैशाली आहे आपल्यासोबत आणि ह्या व्हिडिओ अल्बममध्ये दिसणार आहे मानसी नाईक. तर वैशाली, मानसी आणि सागरिका तिघांशी आपण तिघींची बातचीत करणार आहोत. जोरदार अल्बम दिसते, पुन्हा एकदा नवीन काहीतरी स्पेशल ट्रीट मिळते प्रेक्षकांना. सागरिका बरोबर काम करण्याचं हे माझं 10वं वर्ष आहे आणि 10व्या वर्षी काहीतरी वेगळं करूया असं म्हणून सुरुवात केलेली. वेगळं करायचं म्हणून हे गाणं केलं नाही, परंतु आधी केलेलं काम त्यापेक्षा वेगळं काय करता येईल हा रिसर्च मात्र चालू होता. आणि माझी गाणी हा जो माझा अल्बम आधी एक पार्ट 1 रिलीज झालेला, त्यानंतर काहीच रिलीज झालं नव्हतं, तर म्हटलं आपण नवीन अल्बम प्रायव्हेट अल्बम रिलीज करूया. कारण सुरुवात आमच्या दोघींचीही ह्या ऐका दाजीबानी प्रायव्हेट अल्बमने सुरू झालेली आहे. आणि ॲज अन आर्टिस्ट, एक इंडिव्हिज्युअल आर्टिस्ट म्हणून सागरिकाने मला ऐका दाजीबानी एस्टॅब्लिश केलं, तर त्यानंतर असंच काहीतरी वेगळं करायचं. आणि हॅलो हे जे गाणं आहे ते माझ्याकडे, म्हणजे मी करून ठेवलेलं, 1-2 वर्ष झाली या गोष्टीला, आणि त्याला मला नीट काही आउटपुट मिळत नव्हतं त्या गाण्याचं, की कुठल्या फिल्मसाठी किंवा काय करू मी या गाण्याचं. पण मी करून ठेवलेलं की आज ना उद्या कधीतरी हा साऊंड फिल्म्समध्ये यायला लागेल या अपेक्षेने. आणि जेव्हा नवीन अल्बमचं काम सुरू झालं तेव्हा मी तिला हे गाणं ऐकवलं अँड शी लाईक्ड इट टू मच. आणि मग एक एक व्हिडिओज सुरू झाले आणि हॅलो बद्दल शी वॉज व्हेरी कीन ऑन डुईंग हॅलो, कारण आय एम शुअर तिची जी थॉट प्रोसेस आहे त्याला साजेसं असं हे गाणं तिला वाटलं असेल. रिक्षावाला आम्ही पाहिलेला आहे जे एक वेगळी धमाल होती, याविषयी काय सांगशील, यात काय ट्रीटमेंट येणार? डेफिनेटली एक रिक्षावाल्याची इमेज आहे, ती अजूनही माझ्यावर आहे. आय थिंक ती टिल माय लास्ट ब्रेथ ती माझ्याबरोबर राहणार आहे. रिक्षावाल्याची इमेज अशी होती, फटाकडी आणि थोडीशी बबली. पण आता थोडंसं काहीतरी वेगळं, थोडंसं पुढे जाऊन काहीतरी अजून वेगळं करण्याचा प्रयत्न, म्हणजे हॅलो हे गाणं मूळतः द सेटअप खूप छान आहे. मला प्लेबॅक वैशालीताईने दिला आहे, जो माझ्यासाठी आय थिंक इट इज अ व्हेरी बिग थिंग, कारण मी वैशालीताईला नेहमी भेटल्यावर सांगायचे की वेन एम आय गोईंग टू गेट युअर प्लेबॅक, कारण तू सगळ्यांसाठी गायलेली आहेस, माझ्यासाठी कधी गाणार आहेस तू? तर तिने अशा रूपात जे मला तिने एक गिफ्ट दिलेली आहे ती आय थिंक व्हेरी 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 थँक्यू. आणि अगेन थँक्यू टू द क्वीन बी, व्हॉट आय कॉल सागरिका मॅम, बिकॉज त्या जर नसत्या तर आय थिंक मी प्रेक्षकांपुढे काहीतरी अजून नवीन घेऊन, रिक्षावाल्याची इमेज आणि त्याच्यानंतर हॅलोची जी इमेज आत्ता माझी, काही थोड्याच दिवसात जेव्हापासून हे गाणं बाहेर आलं आहे तेव्हापासूनची माझी जी इमेज एक वेगळी झालेली आहे, ती आय थिंक मी करू शकले नसते. सो ऑल थँक्स टू यू ऑल्सो. आणि गाणं खूप वेगळं आहे. या गाण्याचं मेन महत्त्वच असं आहे की हे गाणं बार्बी आणि जिंजर या दोन्ही, दीज आर टू वुमेन, आणि या दोन्ही व्हिडिओजचं, दोन्ही व्हिडिओज थ्रू दिसू शकतं एकच गाणं. हे या गाण्याचं मूळतः बेसिक अम्ब्रेला थॉट आहे. आणि मला असं वाटतं की तो जेव्हापासून हे गाणं बाहेर आलेलं आहे तेव्हापासूनच तो लोकांच्या मनात इतका जाऊन बसलेला आहे हॅलो, की सगळे आता एकमेकांना हॅलो 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 करतच फिरतायत. आणि कुठेतरी तो आम्हाला तिघांनाही खूप आम्हाला आनंद आहे त्याचा, कारण कुठेतरी तीन बायका जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय होऊ शकतं, तर आय थिंक हॅलो होऊ शकतं असं मला वाटतं. जिंजरचा वेगळा लुक, बार्बीचा वेगळा लुक.
काय असणार आहे दोन वेगवेगळे? जरी वेगवेगळे असले जरीही थोडेसे अनलाईक मराठी असले तरी ते तेवढेच मराठी आहे. केव्हा? कारण एका मराठी गायिकेनी गायलेले, एका मराठी अभिनेत्रीनी पोट्रे केले आहे आणि एका मराठी दिग्दर्शकनी ते दिग्दर्शन दिलेलं आहे. आणि बार्बीचा लुक एका बार्बीसारखाच आहे. बार्बी डॉल आहे, ती तिने गाऊन घातलेला आहे, तिचा गेटअप पूर्णतः विंटेज सागरिका मॅमनी पूर्णतः त्याचं डिरेक्शन केलं आहे. मागचा जो बॅकड्रॉप आम्ही यूज केला आहे तसंच तेवढंच वेगळं. आणि ऑपोजिट पोल जसं नॉर्थ अँड साऊथ आहे तसंच बार्बी आणि जिंजर आहेत. जिंजर इज आउट अँड आउट लाईक अ वाईल्ड कॅट. ती कम्प्लिटली काय म्हणू शकतो, बोल्ड आहे ती, तेवढीच बबली आहे, बोल्ड अँड बबली आहे. आणि तिचा जो एक कम्प्लिटली जो लुक होता तो आम्ही कुठेतरी इंटरनॅशनल लेवलला घेऊन जाण्याचा आमचा एक प्रयत्न होता आणि तो सफल झाला असं आम्हाला वाटतं. कारण प्रेक्षकांचा प्रतिसादच एवढा आम्हाला मिळतो आहे की मराठीला कुठेतरी एक नेक्स्ट लेवलला घेऊन जाण्याचा आमचा अतोनात प्रयत्न आत्तापर्यंत. आणि थँक्स टू मीडिया तो कुठेतरी सफल झाला असं मला वाटतं. कॉन्सेप्ट मला पटला की दिस इज मी. आणि त्यातून जेव्हा प्रायव्हेट अल्बमसाठी किंवा एक आपण नुसतं गाणं करतो कुठल्या फिल्मसाठी नाही किंवा त्याच्या काही स्टोरी तुम्हाला सांगितली गेलेली नसते तेव्हा यू हॅव युअर फ्रीडम टू वर्क ऑन द वे यू वॉन्ट. त्यामुळे म्हटलं हे माझं गाणं आहे. आणि त्यानंतर त्या गाण्याच्या ट्रान्स फीलनुसार मी वैभव जोशींकडनं शब्द लिहून घेतले की एक बेसिक पंचलाईन वॉज हॅलो फॉर मी की तिच्या प्रियकराला रिझवायचा प्रयत्न करते काही म्हणा की तुला माझ्यातली प्रेयसी कशी हवी आहे. अँड त्याचं इंटरप्रिटेशन सागरिकानी ॲज अ डिरेक्टर म्हणून इतकं अफलातून केलं आहे की आय वॉज शॉक वेन शी टोल्ड मी की वैशाली या गाण्याचे मला दोन व्हिडिओज करावेसे वाटत आहेत कारण एक लुकनी हे गाणं जस्टिफाय होणारच नाही. अँड आय एम व्हेरी हॅपी द वे हे गाणं झालं आहे. व्हिडिओ दिसतोय ज्या तऱ्हेनी कॉस्ट्युम्स किंवा पूर्ण होमवर्क तयार होऊन ती ॲक्च्युली शूटला उतरली. सो आय थँक हर की माझ्या गाण्याला खऱ्या अर्थाने या दोघींनी एक छान लुक दिला, स्वरूप दिलं, माझं गाणं बोलकं झालं आणि ते आता पडद्यावर आल्यानंतर लोकांपर्यंत पोचत आहे. कल्पना पडद्यावर आणलेली आहे त्या सागरिकांशी आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत आहेत सागरिका, खूप खूप स्वागत आहे. व्हिडिओ अल्बमचे आम्ही तुमच्याकडनं ऐके पाहिलेले आहेत याच्या आधीचे अल्बम्स. याची आयडिया आपण दोन लुक्समध्ये करावं असं कशामुळे? हे बेसिकली गाणे ऐकल्यावर मला जे व्हिज्युअलायझेशन आलं ते त्याच्याने मी जरा कन्फ्यूज झाली की हे जे द पर्सन हु सिंगिंग इट ती काय अशी आहे की तशी आहे. अँड स्पेशली ते लाईन पण आहे गाण्यात, इफ यू हॅव हर्ड परी तुझ्या मनातली सांगना कशी अशी का तशी. मग ते कुठेतरी जाऊन डोक्यात बसलं की अशी का तशी. म्हटलं अशी पण होऊ शकते आणि तशी पण होऊ शकते पण का देन वाय शुड वी नॉट शो इट ऑन स्क्रीन. अशी पण दाखवूया आणि तशी पण दाखवूया. तर माझ्यासाठी बेसिकली मी हे काय आय बी लाईंग इफ आय से की मी सगळं प्लॅन करून विचार करून सगळं दोन करणार असा काही झालेला नाही आहे. द सॉन्ग इन्स्पायर्ड मी आणि वेन आय वेन डीप इन टू वर्किंग विथ द सॉन्ग असं मला वाटलं की हे दोन्ही लुक्स आणि हे दोन्ही बायका विमेन हॅव टू बी जस्टिफाईड. म्हणून हे मी म्हणजे वॉट एवर आय फेल्ट आय पुट इट ऑन स्क्रीन. आणि ते करता करता आय डिस्कस्ड विथ बोथ ऑफ देम आणि बोथ ऑफ देम थॉट येस इट इज युनिक इट इज नॉवल. ते मार्केटिंगचं टूल होईल ते वी थॉट ऑफ इट लेटर. करताना वी नेवर थॉट की इट विल बी यु नो मार्केटेड लाईक दॅट वगैरे ते सगळं नंतर आलं. बट जर का ते सीडच नाही आलं असतं तुम्ही आय कॅन पिक अप एनी सॉन्ग अँड डू दिस टू दॅट.
द सॉन्ग हॅड इट ऑल इन इट द वॉट एव्हर शी इज क्रिएटेड त्याचा जे साऊंड आहे द वे शी हॅज सांग इट द ट्रॅक दॅट इज द वर्ड्स दॅट इज दॅट स्पोक टू मी अँड आय जस्ट म्हणजे आय जस्ट गेव आउट वॉट एव्हर इट स्पोक टू मी मानसीच का किंवा अनेक आहेत इंडस्ट्रीमध्ये इतरही मानसी बरोबर इनफॅक्ट दिस इज द फर्स्ट टाइम आय एम वर्किंग विथ मानसी अँड आधी पण आय थिंक द वॉज लास्ट इयर वी हॅड थॉट दॅट आय थॉट दॅट लेट मी वर्क विथ पण ते काय झालं नाही अँड सो आय हॅड सीन हर पिक्चर्स ॲट दॅट पॉईंट इन टाइम अँड वेन आय थॉट ऑफ हलो अँड आय रोट डाऊन दी आयडियाज आणि ते सगळं लुक मी डिझाईन करत होती आणि पटकन मला आय डोंट नो हाव आय गेस इट्स ऑल नशीब म्हणता येईल आय डोंट नो व्हॉट हां ठरलेलं असं कुठेतरी आय सेड दिस हॅज टू बी डन बाय दिस गर्ल त्यामुळे मला आय कुड सी बोथ द लुक्स इन हर आय डिडंट इवन नो हर मी कधी तिला त्याच्या आधी हॅलोच्या आधी मी कधी मानसीला भेटलं पण नाही आहे नॉट इवन सोशली तर मी आय टोल्ड माय ऑफिस की तुम्ही आधी मानसीला विचारा इफ डझंट वर्क आउट विथ मानसी इफ शी सेज नो मग आपण दुसरीकडे बघू And then she came and met me. And when she met me and then we spoke and he wagera, I don't think ami kamacha kahis bollo nahi tyadivshi. Nahi, ami kama sodun baki sagle gappa marle. Ami tyadivshi kahis bollo nahi kamacha, mi tila video mhanje look cha kahi sangitla nahi, kay mala karaycha te mi kahi nahi tila. I just spoke to her. And after she went away and I said no, this is if I want what I'm thinking to come on screen, this girl is right for it. आणि टचवूड ते सगळं वेवलेंथ म्हणजे वैशालीचं पण आणि हिचं पण आणि माझं पण सगळं इट फिटेड नाईसली अँड शी ॲज अन ॲक्ट्रेस जेवढं काय म्हणजे सपोर्ट दॅट आय हॅड एक्सपेक्टेड फ्रॉम हर ॲज अन ॲक्ट्रेस मला त्याचं 110% मिळालं सो दॅट इज द एक्सपिरियन्स बिहाइंड वर्किंग विथ मानसी अँड इट्स ग्रेट हा व्हिडिओ अल्बम नेमका कुठे शूट झाला असेल याचीही तुम्हाला उत्सुकता असेल वैशालीकडनं जाणून घ्या की गाण्याचं शूट आम्हाला असं एक वाटतं की गाण्याला कोरिओग्राफर असेल कोणीतरी डिरेक्शन असेल वेगळे मानसीचं काहीतरी आपल्याला डान्स बघायला मिळेल याच्यापेक्षा काहीतरी वेगळं दिसतंय काहीतरी याच्यामध्ये माझ्यासाठी मी जेव्हा या गाण्याचे रशेस बघितले तेव्हा हे गाणं एका सांगू 10x10 रूम मध्ये शूट झालंय असं हे विश्वास नाही वाटणार कोणालाच आय थिंक इट टेल्स मी अगेन समथिंग टू लर्न फॉर मी की नीट होमवर्क तयार असेल नीट डायरेक्टरला डोक्यात क्लिअर असेल की मला काय हवं आहे माझ्या फ्रेममध्ये तर तुम्हाला मोठ्या सेटची किंवा व्हेरी एक्सपेन्सिव्ह काही असं घडायला हवं त्याच्यात असं नसतं जी असते ती मेहनत असते आणि डोकं असतं तर आय एम व्हेरी हॅपी की एक छान इंटेलिजंट आणि हार्डवर्किंग डोकं माझ्या गाण्यावर त्यांनी काम केलं आहे मानशी जेव्हा भेटायला आली मी तिला विचारलं की माझं डोक्यात असं असं आहे मग तुला कोरिओग्राफर पाहिजे का म्हणाली म्हणजे शॉक झाली म्हणजे असं का प्रश्न म्हणजे कोणी विचारतं का तर म्हटलं का विचारतं तू म्हटलं मला एक्झॅक्ट कोरिओग्राफ स्टेप्स नको आहे दिस सॉन्ग हॅज फील इन इट म्हणजे इफ यू हिअर वैशालीने जसं गायलं आहे तिचं व्हॉइस पण इनफॅक्ट आता आम्हाला जे फीडबॅक मिळत आहे वैशालीनं लोक म्हणतात की तुझं गाणं तुझा आवाज बाबीमध्ये वेगळं वाटतं आणि जिंजरमध्ये वेगळं वाटतं मग दॅट्स अ फॅन्टॅस्टिक कॉम्प्लिमेंट टू ऑल ऑफ अस की म्हणजे वी कड डू दॅट तर मी तिला सांगितलं की मला कोरिओग्राफर अशासाठी नको आहे की मला एक म्हणजे रिहर्स केलेला स्टेप्स नको आहे तू
तुझ्याप्रमाणे जा, मी तुला फील देते की मला असं डान्सिंग पाहिजे, आणि मग सो दॅट यू कॅन गिव्ह युअर एक्सप्रेशन्स, यू कॅन गिव्ह युअर फिलिंग्स. ती म्हणाली चालेल मी करते. मग मी तिला ते रेफरन्सेस दिली अँड फ्रँकली मी एकदाही तिचे रिहर्सल्स बघितले नाही. हो, सेटवर आली म्हटलं बघूया काय केलंस तू, तर मग थोडंफार काहीतरी दाखवलं, म्हटलं ठीक आहे यू लेट्स गो फॉर अ टेक. तसं मी म्हटलं मागे 4 मिनिटाचं गाण्यासाठी माझ्याकडे 4 तासाचं फुटेज तयार झालं. जिंजर जिंजर आता एवढं लोकप्रिय आहे तर त्याची एक झलक व्हायला पाहिजे. परी तुझ्या मनातली सांगना कशी अशी का तशी बार्बी की जिंजर. परी तुझ्या मनातली सांगना कशी अशी का तशी मीही तुला वाटते ना सख्या हवी हवीशी मन पाखरू पाखरू कस आवरू आवरू मन पाखरू पाखरू कस आवरू आवरू अंग झिमाड हिरबळला बोलत तरी मन तल हलो गुज तुझ्या आणि माझ्या तल माझ्या तल माझ्या तल. तर असा हा एक वेगळा लुक असणारा हॅलो फिडिओ अल्बम जो की सध्या सोशल साईट्सवर यंगस्टरच्या विशेषतः फारच पसंतीस पडलेला आहे. जर्नलिस्ट नरेश प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, मुंबई.